ईश्वरीय सत्ता रासेच्या माध्यमातून अशी फुलून दिसते। नमो माय भाषा। संत श्रेष्ठनाथ बाबा आपण जो पहिला अभंग म्हणतो, एक महात्मा सत्पुरुषनाथ पण जीवाला ग्राह्य होईल असा देव असावा लागतो, जीवाला ग्राह्य होईल असं रूप असावं लागतं, जीवाला ग्राह्य होईल असा परमार्थ असावा लागतो, जीवाला ग्राह्य होईल अशी साधनं असावी लागतात। तर सामान्य माणूस त्याच्याकडे आकर्षित होतो। एखादी वस्तू श्रेष्ठ आहे पण दुर्लभ आहे, माणसांना बघायला सुद्धा मिळत नाही। असं सांगतात की हिऱ्यामध्ये हिरा कोहिनूरचा कुणी पाहिला? कदाचित जे लंडनला गेले असतील त्यांनी पाहिला असेल। कोहिनूरचं नाव ऐकून सर्व आहेत पण पाहणारे नखा बोटावर मोजणे इतके आहेत। कारण मी जेव्हा गेलो होतो बऱ्याच दिवसापूर्वी, तेव्हा तिथे आत एंट्री करण्याकरता 4 पाऊंड तिकीट होतं, म्हणजे 400-500 रुपये तिकीट होत। सध्या जास्तीत असेल। कशा करता मी सांगितलं की श्रेष्ठ असून सुद्धा दुर्लभ आहे, म्हणजे मालकी करता तर दुर्लभच आहे पण पाहण्याकरताही दुर्लभ आहे, नाही का? मालक त्याची राणी आहे इंग्लंडची, मान्य आहे, पण सामान्य माणसाला पाहता यावं। नव्हे त्या कपाटात ठेवलाय तिथे बोट केलं तरी अटक करतील, इतकी सिक्युरिटी। त्याच्या श्रेष्ठत्वाबद्दल वाद नाही, त्याच्या मोठेपणाबद्दल वाद नाही। शब्द कानाने ऐकता येतो, वाणीने बोलता येतो, 4 फुटावरून बघता येतो पण जवळ जाता येत नाही, हात लावता येत नाही। मालकी सोडून द्या। तसं देवांच्या बाबतीत आहेत, काही देव मोठे आहेत पण जवळ जाता येत नाही। उदाहरणार्थ जेवढी जेवढी मोठी देवळं आहेत तेवढ्या देवा तुम्हाला जाता येतं का? देवाला शिवता येतं का? तुम्हाला जर वाटलं की देवाच्या चरणावर जाऊन मस्तक ठेवावं, त्याला आलिंगन द्यावं, अशक्य आहे। देव आहे शिवू नका म्हणतील त्याला। एकाने मला मोठा गमतीचा प्रश्न केला, ते म्हणाले अहो देवाला तुमचा पांडुरंगाला सगळे शिवतात। म्हटलं पांडुरंगाला शिवतात नाही, पांडुरंग सगळ्याला शिवलाय। काय तुम्ही उलट सुलट काय बोलता म्हटलं? अरे पांडुरंग सगळ्याला शिवलाय म्हणून आम्ही जिवंत आहोत, ज्या दिवशी शिवणार नाही त्या दिवशी कारभार संपला, शिवण्याची काय भाग मारता? आम्ही शिवण्याचा प्रश्न कुठे आलाय? माझं बोलणं कळलं का? देवाला आम्ही शिवण्याचा प्रश्न आहे का? नाही, अहो तो आम्हाला शिवतोय, आम्ही शिवण्याचा प्रश्न येत नाही। तसं ज्या देवानी शिवाशिवी पाळली नाही आणि जो सर्वांना सुलभ झाला तोच अवतार कृष्णाचा, अतिशय सुलभ। राम राजा आहे, कृष्ण सखा आहे, कृष्ण मित्र आहे, कृष्ण सौंगडी आहे। रामावर कधी डाव देता येत नाही, कृष्णावर देता येतो। बर का? रामाला लांबून दर्शन घ्यावं लागतं, वेळ प्रसंगी कृष्णाच्या अंगावर मातीचा गोळा सुद्धा फेकतायत। सर्वसामान्य माणसांना सुलभ झालेला देव तोच कृष्ण। तो घरात होता, तो दारात होता, तो यमुनेच्या काठी होता, तो गाईच्या गोठ्यात होता, तो कोठे नाही। म्हणून सर्व ठिकाणी सर्वांगाने परिपूर्णतेने जो आहे तोच कृष्ण आहे।
आणि म्हणून हा कृष्ण परमात्मा रासलीला सुद्धा अलौकिक पद्धतीने करू शकला। रास शब्दाचा अर्थ अनेक रसांचं अविभंजन नामे रास, अनेक रसांचं अविभंजन नामे रास। रास शब्द आपण असाही वापरतो काय त्यांच्या दारामध्ये धान्याची रास लागलेली आहे। रास शब्दाचा अर्थ अनेक रस एकत्रित येणं रास, मिलन ऐक्य एकरूपता। तसं बघितलं तर संपूर्ण जीवन ही रास आहे, प्रत्येक क्षणाला कुठे नाही कुठेतरी मिलन आहे, प्रत्येक क्षणाला मिलन चालू कुठे नाही का हो। आणि मिलन जे आहे ते दोन सारखा आहे त्याच्याशी नाही, बरं का, एक विरोधक आहे, बरं का, असं चांगलं आणि वाईट याचं मिलन आहे, सुख आणि दुःख याचं मिलन आहे, पाप आणि पुण्य याचं मिलन आहे, खरं आणि खोटं याचं मिलन आहे, नाही का। जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट अशीच आहे, चांगली आहे तिथे वाईट आहे, चांगल्या वाईटाचं ऐक्य नामे जीवन। आपल्यात काही गोष्टी चांगल्या आहेत, आपल्या काही गोष्टी वाईट आहेत, आहेत का नाही, का सगळ्यात चांगल्या आहेत, नाही का सगळ्यात चांगल्या आहेत। विश्वामध्ये सर्व ठिकाणी देव भरलेला आहे, तत्वज्ञानाचं सार आहे, अणुरेणूमध्ये देव भरलेला आहे, म्हणून चिखलातली गोष्ट खाऊन जमायची नाही। कितीतरी भुकेलेला माणूस असला तर का, सर्व ठिकाणी देव भरलेला आहे माहिती जरी असलं, तसं विषात सुद्धा देव आहेच ना का नाही। ज्ञानेश्वर महाराजांनी एक दृष्टांत दिला, विषय रान दिले रस सोये ते जेवणारा ठाऊके होय, तोय ते ताटती सांडोनी जायची आपरी। आता विषात देव नाही का, विषात देव आहे पण खाता येईल का, तो म्हणाला अरे सगळ्यात देव आहे विषात सुद्धा देव आहे, तो म्हणला विषात देव आहे ना हे तुला कळलं ना, मग तूच का, याचा अर्थ कळला का, की रास शब्दाचा अर्थ सम विषम या दोन्हीचं ऐक्य, प्रकृती पुरुष या दोन्हीचं ऐक्य। पुरुष पुरुष नाही, प्रकृती प्रकृती नाही, तर प्रकृती आणि पुरुष या दोन्हीचं ऐक्य। म्हणून एक लक्षात ठेवा, प्रकृती ही नेहमी पुरुषाला भेटण्याकरता आतुर असते आणि पुरुष हा प्रकृतीशी एकरूप होण्याकरता आतुर झालेला असतो। किंबहुना भगवंताच्या मनामध्ये रास खेळण्याची संकल्पना निर्माण झाली, त्याच्यातून जगाची निर्मिती झाली। एकलेन कंठवे म्हणून या येणे केली निर्माण चौदाये भुवने, चंद्र सूर्य तारांगणे भूत भौतिके भिन्न भिन्न हो, एकलेन कंठेची म्हणून या येणे। किंबहुना श्रुती सांगते एका एकी नरमते, एकट्याला करमत नव्हतं म्हणून दुसरं कोणीतरी लागतं, लागतं का नाही। तुम्हाला एकटं घरात बरं वाटतं का, नाही वाटत, दुसरं कोणीतरी गप्पा मारायला लागतं ना, जाऊ द्या गप्पा मारायला नाही, निदान भांडायला तरी लाग। काय गप्पा मारायला नसेल पण भांडायला तरी नाही का, एखाद्या माणसाला आपल्या बायकोवर भांडायची सवय असेल ना, मग ती कुठेतरी बाहेर जाते, बाहेर गेल्यानंतर मग हा म्हातारा आत बाहेर करतो, मग मुलं विचारतात का आज काही गडबड दिसत नाही, नाही म्हटलं तसं काही नाही, नाही म्हणाला काय, आई किती वाजता येणार आहे तुमची परत,
आई किती वाजता येणार काय तुम्हाला सांगून गेली की नाही? आता म्हणाले आम्ही काय सांगावं, तुम्ही तिच्याशी भांडला तर म्हणून ती रुसून गेली आहे बाबा महाराजांच्या प्रवचनाला. म्हणजे त्याच्याकरता हे माझं ठिकाण आहे काय? नवराबाईची भांडे झाल्यानंतर कुठे गेले बाबा महाराजच्या प्रवचनाला? काय गंमत आहे काय? कशाकरता सांगितलं की घरात नसेल भांडायला तरी बरं वाटत. काय आश्चर्य झालं, तिने ठरवलं होतं आज प्रवचन झालं तरी मैत्रिणीकडे घेऊन जायचं. मग झालं बाबा महाराजांचं प्रवचन संपलं बिंपलं 8 वाजता निवांत दोघी बसून राहिल्या सगळी जाई तोपर्यंत. इथला मनुष्य लाईट घालवायला आला म्हटलं आई साहेब उठा हो. नाही उठणार होत म्हणले. झालं बा मैत्रिणीच्या घरी गेल्या जेवण बिवण केलं 10 वाजले इकडे तिकडे इकडे तिकडे इकडे तिकडे 11 वाजता बाई घरात एंट्री केली. कुठे गेली तू? ती म्हणली हे तुम्ही खेकसता म्हणूनच उशिरा आले. अगं म्हणला असं काय असतं काय एवढं काय काय? अगं मगाचपासून माझा घसा कोरडा पडला. ती म्हणली कुणावर ओरडाला? ओरडायला कोणी नव्हतं म्हणून कोरडा पडला. मी काय सांगतोय एकलेन कंठवे म्हणून काय? जीवनामध्ये एकट्याला करमत नाही म्हणून दुसरं कुणीतरी घरामध्ये लागतं हा जसा सिद्धांत आहे तसं ईश्वरी सत्तेला एकट्याला करमत नव्हतं म्हणून हे जग निर्माण केलं आणि जग निर्मिती हीच प्रभूची रास आहे. हेच मिलन आहे नाही का? तुम्ही जर बघितलं असेल तर नदी सागराकडे सतत वाहत असते मिलनाकरता नाही का? कशा करता वाहते नाही का? तसं गमतीने जर बघितलं तर नदीचं पाणी गोड आहे आणि सागराचं खारट आहे. कसं आहे सागरचं पाणी? कसं आहे समुद्राचं पाणी? खारट आहे. नदीचं पाणी गोड आहे. मी म्हटलं हे गोड खारटाकडे का धावतं? ते म्हणले हेच तर गंमत आहे ना. प्रकृती पुरुषाकडे का आकृष्ट होते हीच तर गंमत आहे ना. हीच तर गंमत आहे ना. काय हे तर विशेष आहे ना नाही का? तिखट भाजी करत असताना त्याच्यामध्ये गुळ का घालावा? आणि गुळच जर घालायचं असेल तर तिखट का घालावं नाही का? काही काही माणसं मसाल्याचा चहा पितात सध्याच्या दिवसात. आता साखर घालत असताना पुन्हा त्याच्यामध्ये लवंग घालावी का? नाही हो म्हणले तुम्हाला कळत नाही जरा ते बरं असतं. याचा लक्षात घ्या हे जे काही चाललेलं आहे हा सुद्धा एक राशेचा प्रकारच आहे. आकाशात वाहणारं वारं सतत घर्षण आहे सतत रास आहे. रास नाही कुठे सांगा? बीजाचं रूपांतर होत आहे फुलामध्ये होतं की नाही? बीजाचं रूपांतर असं फुलामध्ये होतं. रास फुलून येते. बीजाकडे बघून वाईट वाटत नाही पण आनंद बघण्याकरता फुल पाहिजे नाही का? लहानस बीज दिसायला काही वाईट नाही किंवा वाईट सुद्धा असतं. बीज इतकं देखणं नसतं जितकं फुल असतं तितकं. तसं ईश्वरी सत्ता रासेच्या माध्यमातून अशी फुलून दिसते. म्हणून रास म्हणजे काही एक काहीतरी विकृत क्रीडा आहे. कृष्ण ज्यांना नीट कळला त्यांना रास क्रीडा कळेल. माणसं रास क्रीडेकडे बघत असताना पुरुष आणि स्त्री या भावातून बघतात. म्हणून कृष्ण ज्यांना कळला नाही त्यांनी त्याचं विकृत दर्शन मांडलं आणि ज्यांना कळला त्यांनी मत भागवत लिहिलं.
कीर्तन केलं. बरं का, त्यांनी त्याचं भजन गायलं, त्यांनी त्याच्या श्याम सुंदर रूपाचं वर्णन केलं. आणि हे एकानी नाही, एकानी नाही तर जगातल्या सर्व जाती जमातीच्या संतांनी वर्णन, मुस्लिम संतांनी सुद्धा कृष्ण भगवंताचं वर्णन केलं असं सांगतात. एक रईस खान म्हणून मुस्लिम होता, मुस्लिम व्यक्ती होती. एक दिवस त्यांनी एका बाईच्यावर तो फिदा झाला होता. तिला असं वाटत होतं तिच्या इतकं काही दुसरं सुंदर कोणी नाही. आणि एक दिवस सहज एका मित्राच्या घरी गेला आणि तिथला कृष्ण कन्हैयाचा फोटो तिथे होता, अतिशय सुंदर देखणा फोटो. बघितल्यावर म्हणाले, अरे ये क्या रे, कहां रहता, इसकी किसकी तस्वीर है, ये क्या रूप है, क्या दर्शन है, देखिए हमें ही भूल जाते हैं, लालायित होते हैं, कौन है यहां. अरे मणि बाबा, ये तो कृष्ण कन्हैया है, कहां रहते हैं, वृंदावन. नमो माय भाषा.